स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 23 मे रोजी आहे बुद्ध पौर्णिमा, आणि पौर्णिमे दिवशी करण्याचे उपाय काल सुद्धा मी सांगितलेले आहेत। संध्याकाळचा व्हिडिओ खूप जणांनी बघितलेला नाहीये। लक्ष्मीच्या खूप सुंदर सेवा, सत्यनारायण पूजा कशी करावी, ही सर्व माहिती मी तुम्हाला त्यात दिलेली आहे। त्या सेवा प्रत्येक पौर्णिमेला जे कोणी करेल त्याच्या आयुष्यात आर्थिक समस्या उरणारच नाहीत। नाम मात्र काही संकटे आली तरी ती निघून जातील, इतकं तुम्हाला मी गॅरंटी देते। इतक्या सुंदर सेवा उपाय मी तुम्हाला कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, तर तो व्हिडिओ तुम्हाला आवर्जून बघायचा आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सेवा उपाय असं दोन्ही सांगणार आहे, जे तुम्हाला फक्त आणि फक्त पौर्णिमे दिवशीच करायचे असतात। पौर्णिमा हा महत्त्वाचा दिवस आहे की आपल्याला, ज्यांना मनशांतीचा म्हणजे ज्यांना डिप्रेशनचा त्रास होतो, जास्त करून बेचैन वाटणे, भीती वाटणे, घाबरल्यासारखे वाटणे, पौर्णिमेला अमावस्येला डोके जड होणे, अशा सर्वांसाठी हे उपाय आहेत। त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी, इतर गोष्टींसाठी सुद्धा हे उपाय आहेत। कर्जमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत चांगला आहे, आणि याची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। उद्या पौर्णिमेपासून तुम्हाला एक सेवा करायची आहे, तर पौर्णिमेलाच नाही तर प्रत्येक शुक्रवारी सुद्धा ही सेवा केली तर अतिशय उत्तम आहे। ती म्हणजे लक्ष्मी कुंचन सेवा। मी हा सगळ्यांना परवडेल असा सध्या तरी कमीतला लक्ष्मी कुंचनचा सेट ठेवलेला आहे। तुमच्या मागणीनुसार ह्याच्यात लहान मोठा मी करणार आहे। ह्याच्यावर बघू शकता शंख, चक्र, गदा असे चिन्ह आहे, आणि आपल्याकडे छोट्या नाही तर छान अशा, आपण वडपौर्णिमेला वापरतो तशा हिरव्या बांगड्या ह्याच्यामध्ये आहेत। 2, 4, 5 लघु नारळ यामध्ये घातलेले आहेत, आणि हे सगळं मी तुम्हाला सिद्ध आणि अभिमंत्रित 25 लाख जप करून देणार आहे। कमळगट्ट्याचे मणी पण यामध्ये आहेत, गोमती चक्र यामध्ये आहेत, कवड्या यामध्ये आहेत, आणि त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे पंचरत्न यामध्ये आहे। आता पोवळे सुद्धा यामध्ये आहेत, आणि तुम्हाला सेवा करताना कशी करायची ते सांगते। प्रथम या ग्लासमध्ये अर्धा ग्लास तांदूळ घ्यायचे। तांदूळ घेताना अख्खा बासमती तांदूळ घ्यायचा, तुकडा तांदूळ घ्यायचा नाही। ह्याची सेवा मी लवकरच तुम्हाला स्वतः करून दाखवणार आहे, पण तोपर्यंत तुम्ही हे सेट मागवून ठेवा। यानंतर अर्धा ग्लास तांदूळ भरल्यावर यामध्ये लघु नारळ, कवड्या, गोमती चक्र, पोवळा, पंचरत्न हे सामान घालायचं आहे। परत वरती तांदूळ घालायचे आहेत, आणि वरती एक हळकुंड, आता काही ठिकाणी याच्यामध्ये चांदीचं पण ठेवलं जातं, हरकत नाही, पण त्यामुळे या वस्तूचे रेट वाढतात। आणि खरं तर माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे, म्हणून हळकुंडाला एक सुगंध असतो। हळकुंड फ्रेश ठेवा, चांदीचं शक्यतो ठेवू नका, ठेवलं तरी हरकत नाही, पण मी माझं वैयक्तिक मत सांगते की हळकुंड ठेवा, कच्चे धने ठेवा ज्याला सुगंध असतो, 2 विलायची म्हणजे वेलदोडे ठेवा सुगंधी, आणि 2 लवंगा ठेवा। बास इतकंच सामान ह्याच्यावर ठेवायचं, ह्याला पूर्ण गुलाबत्तर लावायचं, त्यानंतर कुंकू, अष्टगंध, चंदन जे काही असेल ते लावायचं, आणि ह्याला गजरा घालायचा। लक्ष्मीच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या पुढं हे लक्ष्मी कुंचन ठेवायचं, आणि त्यानंतर तुम्हाला ह्याला गजरा फूल व्हायचा आहे, धूप दिवा ओवाळायचा आहे। आता आपल्याकडे खास हे तुपाचे दिवे आहेत, हे 1 तास 10 मिनिटं जळतात, अयोध्या तुपाच्या वाती। त्याचप्रमाणे कुबेर दिवा सुद्धा ह्याच्यात जळण्यासाठी आपल्याकडे कुबेर दिवा सुद्धा आहे। तर या वाती आणि हे लक्ष्मी कुंचन पौर्णिमेपासून सेवा करायची असते, तुम्ही पौर्णिमेला ऑर्डर करा, आणि प्रत्येक शुक्रवार आणि पौर्णिमा ह्याची सेवा घरात झालीच पाहिजे। याच्यामुळे तुमची आर्थिक समस्या सुटतील, तुम्ही कितीही कर्जात असाल तरी कर्जमुक्त व्हाल, तुमच्या घराची स्वप्न पूर्ण होतील, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये मुलांची म्हणजे पैसा, समजा आता शिकवायचंय मुलांना पण तुमच्याकडे पैसा नाहीये, तर तुमच्या व्यवसायात वृद्धी होईल, कुठल्याही ह्याच्यातून मार्गातून तुम्हाला पैसा मिळेल, आणि तुमची संकटे संपतील। आता लक्ष्मी कुंचन प्रमाणेच गणपती रुद्राक्ष हा तर इतका सुंदर, इतका जणांनी फायदा घेत आहेत ह्याचा, आणि तुम्ही गा विथ सर्टिफिकेट हा गणपती रुद्राक्ष आहे,
हा खास मुलांसाठी मुलींसाठी आहे. 6 महिन्याच्या मुला मुलींसाठी पासून कोणीही घालू शकतं असा हा आहे. याच्यामुळे काय होतं, मुलांची चंचलता कमी होते, मुलांची बुद्धी स्थिर होते, मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, मुलं अभ्यास चांगला करतात. हे घेतल्यानंतर कोणत्याही मंगळवारी किंवा संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्हाला हे ह्याची आधी कोरडी पूजा करायची आहे. कोरडी पूजा करून झाल्यानंतर हळद कुंकू लाल फूल वाहून दिवा ओवाळायचा आहे आणि हा हातात घेऊन तुम्हाला किमान 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 108 वेळा ओम गण गणपते नमहाचा मंत्र म्हणायचा आहे. एक पाठ अथर्वशीर्ष म्हणायचा आहे. तुमच्या मुलांबद्दलच्या ज्या काही इच्छा असतील, नोकरी व्यवसाय त्यांचं व्यसन सुटू दे, जे काही असेल, तुमचा मुलगा कितीही वर्षाचा मोठा असेल तरीही इच्छा बोलून त्यांच्या गळ्यामध्ये लाल धाग्यामध्ये हा गणपती रुद्राक्ष घालायचा आहे. आता काही जण म्हणतात की ताई हे घालून नॉनव्हेज खाल्लं तर चालतं का? काहीही ह्याला नियम अटी नाहीत. पिरेड नॉनव्हेज अशा काही अटी नाहीत. जी मुलं गळ्यात घालून घेत नाहीत त्यांच्या खिशात पॉकेटमध्ये ठेवला तरी चालेल. अत्यंत इफेक्टिव्ह असा हा गणपती रुद्राक्ष खरंच मागवा. आणि मला वाटतंय 1000च्याही पुढे 3 ते 4 हजार पीस आपण याचे दिलेले आहेत आणि अजूनही भरपूर जणांची मागणी आहे. स्टॉक कमी पडतोय पण याचा माल काही थांबत नाही आहे, इतका हा फायदेशीर आहे. छोटीशी गोष्ट, लोबान धूप जी माता लक्ष्मीच्या या कुंचन सेवेत तुम्हाला लागेल, याचे किमान 3 किंवा 6 बॉक्स तुम्हाला मागवायचे आहेत. तुपाचे दिवे, अयोध्या तुपाचे दिवे सुद्धा तुम्हाला ह्याच्याबरोबर मागवायचे आहेत. आता ही आहे नवग्रह चौकी, तुम्हाला दाखवून घेते परिकात्री. नवग्रह चौकी घरामध्ये का असावी? तर आपले नवग्रह, नवग्रहांची, आता शनी राहू केतू मंगळ याची पूजा आपल्याला घरात फोटो ठेवून करता येते का? तर नाही ठेवता, नाही आपल्याला असे फोटो ठेवता येत नाहीत. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, तर नवग्रह चौकीची आपल्याला पूजा करायची असते. तर नवग्रह चौकीची पूजा घरामध्ये देवघरामध्ये ठेवा. देवघरात जागा नसेल, हॉलमध्ये छोट्याशा चौरंगावर ठेवा. ही आहे नवग्रह चौकी, ही सुद्धा सिद्ध करून तुम्हाला देणार. 9 ग्रहांची पूजा ज्या घरात दररोज घडते, आपल्याला ब्राह्मण सांगतात तुमचा चंद्र खराब आहे, तुमचा शनी खराब आहे, तुमचा सोम म्हणजे कुठलाही शुक्र खराब आहे, या सगळ्यांची पूजा ज्याच्या हातून दररोज घडते कोरडी पूजा. कुठलेही याला अभ्यंगस्थान काहीही नाही, फक्त कोरडी पूजा. स्वच्छ पुसायची ओल्या कपड्याने, हळदी कुंकू फूल व्हायचे, दिवा उदबत्ती वाहून रोज फक्त नवग्रह शांत राहावेत माझे ह्याची आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर ही नवग्रह चौकीसुद्धा तुम्ही घरात, देवघरात, घरात नक्की ठेवू शकता. त्याचप्रमाणे खरं तर अजून खूप आहे पण सगळं एका व्हिडिओमध्ये दाखवत नाही मी. आजच्या पुरतं तुम्हाला लक्ष्मी कुंचनची सेवाच मी सांगते बास आपल्याला तेवढी. ही आहे लक्ष्मीची मूर्ती, ज्यांच्याकडे नाही त्यांनी अवश्य मागवा. अतिशय सुंदर, सोबर, छोटीशी, जेवढी देवघरात हवी तेवढी ही लक्ष्मीची मूर्ती आहे. आपल्या स्वामी महाराजांची सुंदर भरीव अशी मूर्ती आहे, ही सुद्धा ज्यांना हवी त्यांनी घरपोच मागवा. आता मागवायची कशी, तर ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी इथं खाली किंवा वरती जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर फक्त मेसेज करायचा की ताई मला ही वस्तू हवी आहे. त्यानंतर तुम्हाला त्याची किंमत सांगितली जाईल. ज्यांना अजून रिप्लाय पोहोचले नाहीत त्यांनी हाय करत राहा, म्हणजे तुमचा मेसेज वरती येईल. वस्तू आली नाही आहे सांगा, म्हणजे तुम्हाला मेसेजचा रिप्लाय दिला जाईल. महिना लागला तरी चालेल पण वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि आता लवकरच 1 तारखेपासून कामाचा जोम मी भरपूर वाढवणार आहे आणि जास्तीत जास्त रोजच्या रोज ऑर्डर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांना दक्षिणावरती शंख हवा आहे, शंखाचे छोटेसे स्टँडसुद्धा आता आपल्याकडे उपलब्ध आहेत. कवडी तोरणसुद्धा आता मी हे नंतर दाखवीन, बाकीचं अजून खूप आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आजच्या भागामध्ये एवढंच होतं. सगळ्यात महत्त्वाचं, लक्ष्मी कुंचन मागवायला विसरू नका. अतिशय कमी रेटमध्ये मात्र सुंदर सेवा आहे. रुद्राक्ष मुलांसाठी नक्की घ्या. अयोध्या तुपाच्या वाती घ्यायला विसरू नका. कालचाच सांगते प्रसंग, घरातली लाईट गेली होती, 1 तास 10 मिनिटं सुंदर उजेड आणि सुगंध याचा आपल्या घरामध्ये येतो. ही नवग्रह चौकी आणि हा लोबान धूप हे सुद्धा मी फक्त धार्मिक साहित्य देते आणि धार्मिक साहित्यांवरच विश्वास ठेवते. बाकी कोणत्याही गोष्टी मी जास्त विनाकारण कुठल्याही विक्रीला, व्यवसाय किंवा धंदा म्हणून ही गोष्ट करत नाही, तर सेवा म्हणून, म्हणजे सेवा आणि मलाही त्यातनं काहीतरी 4 पैसे मिळतील अशा पद्धतीनं हा आपला व्यवसाय आहे. तर व्हॉट्सअपवर लवकर लवकर हे साधा, संपर्क साधा.
उबेर एटीएम कार्ड ज्यांना हवे आहे त्याच्यावर सिम्बॉल आहेत, त्याच्यावर मॅजिक अंक आहेत, ते कुबेर एटीएम कार्ड तुम्ही नुसते जवळ ठेवाल आणि रोज फक्त हातात घेऊन इच्छा मागाल तरी तुम्हाला धनलाभ व्हायला सुरुवात होईल. व्यापार वृद्धी पोटली याने तुमचा व्यवसाय घरामध्ये बरकत हे होईल. अशा अनेक पोटल्या आहेत, हळूहळू मी दाखवीन. व्यापार वृद्धी पोटली सगळ्या व्यापाऱ्यांनी छोट्या मोठ्या सगळ्यांनी मागवा, त्याचा फायदा बघा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा, भक्तीनं विश्वासानं वस्तू मागवा, फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.